नदीचा मळवट पुसला राहिली टिकली, आम्ही आमच्या तन मुंबई सारी विकली. मराठीचा मळवट पुसला हे, मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली, आम्ही आमच्या हातानं मुंबई साधी विकली. मी शिवशाही डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत, अग्गल पग्गल कोल्हापुरी. आपल्या बेटीसाठी नूतन वर्षाच्या पहिल्यांदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्र, आपण एका फार वेगळ्या सेन्सिटिव्ह गोष्टीसाठी आज बोलणार आहोत, मुंबई आणि शाहिरी. मुंबई आणि शाहिरी, शाहिरांनी मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी आणि या भूमीसाठी अनेक योगदान दिलेले आहेत. मग भले अगदी पट्टे बापूरावांच्या पासून असू दे ते अण्णाभाऊ साठेंच्यापर्यंत तिथं खालतीपर्यंत प्रत्येक शाहिरांनी त्या मुंबापुरीवर काहीतरी 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 लिहिलेलं आहे. त्या अण्णाभाऊंची तर तुम्हाला माहिती आहे, तिला मुंबई लावणी म्हणतात. ती लिहिल्या सीमावासी यांच्यासाठी. कारण अण्णाभाऊ साठेंनी जी महिना लिहिल्या त्या महिन्याचं आजचं रूप म्हणजे 60-70 वर्षानंतर अण्णाभाऊ साठे काय म्हटले असते असा एक कल्पना विलास. मी पण एक छक्कड लिहिलेलं आहे, ती छक्कड तुम्हाला माझ्या अकाउंटवर तुम्हाला पाहायला मिळेल की माझी महिना गावाकडं राहिली तिची पर्वा कोणा नाही राहिली. हो, 105 होतात मी दिलेले आहेत या मुंबईसाठी आपण आणि या महाराष्ट्रासाठी. त्याची थोडीशी आपण काय करूया, जाण ठेवूया, जाण ठेवूया, थोडीशी आपण आपल्या भाषेचा अभिमान राखूया, एवढंच यातनं सांगायचं आहे, बाकी काही नाही आहे. अशीच एक लावणी बरेच दिवसापूर्वीपासून माझ्या मनात घोळत होती एवढी की खरं म्हणजे शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांची लावणी मी बरेच दिवसापूर्वी मला एक झेरॉक्स मिळालं होतं, मी ती वाचलेली, माझ्या डोक्यात होती. खरं ती काय नंतर कुठं मिळणार. मग एकदा काय झालं, सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्याचं ज्याची वर्ष होतं आणि त्याच वर्षी महाराष्ट्र गीताला म्हणजे जय जय महाराष्ट्राला त्यावेळी काय झालं 50 वर्ष पूर्ण झाली आणि एका स्पर्धेसाठी मी गेलो होतो मुंबईत आणि त्यावेळी शाहिरांची भेट घेतली आणि मग शाहिरांच्या स्मरणातनं त्या सगळ्या गोष्टी म्हणजे बरंच वय झालं होतं बाबांचं सांगितलं होतं त्यावेळी झालेली ही गोष्ट. देवा पांडुरंगा, मी डवलं तुझा पट थाट आगळा सुभग सुलक्षणी मुंबावती. हा, आता लावणी दिली. डवलं तुझा पट थाट आगळा सुभग सुलक्षणी मुंबावती, वदन विलो वस मूर्ती गोंडस सुगंधमती तू पुष्पवती. भ्रमर भोरळती मधुरस पिऊनी आहुती भोवती मरगळती. म्हणजे फेरीवाले. भ्रमर भोरळती मधुरस पिऊनी आहुती भोवती मरगळती, रूप गुणांच्या खुणा सांगतो रसिक वरा सुखवळती. विपुल केश संभार कुलाबा दीपग्रह खोऊन आकडा, नक्षीदार जाळीत गुंफला मलबार हिलतो आंबाडा. असे बरीच मोठे म्हणजे सगळ्या शाहिरांनी लावलं. का हो शाहिरांनी लावणे लिहिले. मुंबई ग नगरी बडी बांगा कुंभेराची रावणाची दुश्रीलंका, वाजतो डंका डंकाचा हू मुलकी, राहण्याला गुलाबाचं फुलकी पाहिली मुंबई. तर मी त्याचा विडंब, मुंबई नगरी बडी बाका कुणी बिहित तंबू ठोका, छातीवर मेका रवल्या ठाई ठाई, तिडक कोणाला अजून नाही गेली अक्कल. अक्कल गेली म्हणू कैशी, नाकावर बसू दे ना माशी, असा हा मर्द मर्द मराठ बोळा, बंद शंकराचा तिसरा डोळा, उघडता राख राख अन्यायाची, साक्ष पर्वाच्या चळवळीची घ्यावी ऐकून. आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी इकली, मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली, आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली. मराठीच्या रक्षणासाठी सजवली सेना, काही काळ उडवली घुसखोरांची दैना, पण मध्ये डोळीवर चढली सत्तेची मैना. ही खुर्ची आम्ही खुर्चीसाठी मुंबई असं काहीतरी धन्य झालो धन्य झालो. प्रत्यक्ष ऐकण्याची मजा वेगळी आहे, अनुभव आहे ते अनुभव आहे. मनाला रुखरुख लागून राहिली, खरं मनाला इतकी रुखरुख लागून राहिली
की नक्की लावणी काय असेल त्याचं एक झेरॉक्स देखील मला मिळालेलं, पण ते कुठं त्या प्रवासात हरवलं मला सापडलंच नाही. पण परवा मात्र काय झालं, माझे मित्र आहेत अतिशय क्रिएटिव्ह संगीतकार आहेत, महाराष्ट्रातले वेल नोन पर्सनॅलिटी आहे श्रीयुत मनोहरजी गोलांबरे. मनोहरजी त्यांचं गाणं तुम्हाला माहितीच आहे की मराठमोळं गाणं हे लाख मोलाचं सोनं, हे संगीतकार आहेत, गायक आहेत, वादक आहेत, काही प्रमाणात त्यांनी परवाच्या छोटंफार ॲक्टिंग देखील केलेली आहे काय. तर अशा पद्धतीनं हा चतुरस्त्र संगीताच्या शाहिदाने सॉरी त्यांनी साथही केलेला आहे. बरे माननीय आत्मारामजी पाटील असतील किंवा लोकशाहीर महाराष्ट्रशाहीर बाबा असतील किंवा लोककलेतला एक चतुरस्त्र गाणारे प्रतिभावंत शाहीर की सर्व प्रकार गाणारे लोककलेतले हे विठ्ठलदादा उमोबा असतील, ह्यांच्याबरोबर ते साथीला असायचे. महाराष्ट्राची लोकधारामध्ये वगैरे देखील असायचे ते, अगदी देवदत्त वगैरे साबळे किंवा आणखीन अगदी आत्तापर्यंत अजय अतुलपर्यंत यांच्यापर्यंत ते संगीतात त्यांचे ते सहकारी म्हणून काम करतात. त्यांनी अचानक व्हॉट्सॲपवरनं एक आत्माराम पाटलांची ती जातीची लावणी ज्ञाती लावणी ज्याला म्हणतात ती टाकली आणि मला एकदम असं चळबळून झालं, कारण बाबा म्हणलो ही लावणी यांना माहिती आहे. म्हणून नंतर लक्षात आलं की बाबा रे ह्या माणसाकडं नक्कीच यातला खजाना असणार आहे. मी त्याला फोन केला, म्हटलं बाबा ती ही अशी अशी आहे का तुमच्याकडं, ते म्हटलं अरे आहे ती मला चांगली गाता येते माझ्या लक्षात आहे ती. तर त्याचा आपण पहिल्यांदा भाग बघणार आहोत. खरोखर खरोखर मराठी पण मुंबईतला आपण हरवून गेलेलो आहे. आम्ही आमच्या हातानं मुंबई विकली अशी म्हणायची पाळी आलेली आहे, ती टिकवणं ही आपली जबाबदारी आहे मित्र. कारण आज देखील मी बघतो आहे, मी आज देखील बघतो आहे की मुंबईमध्ये दोन माणसं एकत्र आल्यानंतर मराठीतून बोलणं गेलं, काही काळ हिंदी चालत होतं, ते म्हणजे मुंबई हिंदी म्हणजे तुम्हाला माहीत आहे बंबई यांचं, आणि आता तर आता सगळे इंग्लिशवर उतरले आहेत, असायला काय हरकत नाही. कुसुमाग्रजांनी म्हटलंच आहे की परभाषेत ही वापा रंगत ज्ञान साधना करा तरी, पण माय मराठी मरते इकडे दुसरीचे पद चेकपू नका, असं म्हटलेलं आहे. छत्रपती शिवाजीराजांनी तर त्याच्यापेक्षा मोठ्या 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 गोष्टी केलेल्या आहेत साहेब. आज आम्ही म्हणतो मराठी वाचवा मराठी वाचवा मराठी वाचवा, अहो दुर्दैवानं साहेब मी 27 वर्ष कार्यक्रम करतो आहे शिवचरित्रावर, अभ्यासक म्हणजे एक त्यातला शाहिरीतले 2500-2500 पानांचं लिखाण आहे माझं, परंतु दुर्दैवानं मुंबईत कार्यक्रम होत नाही ती मोठी दुर्दैवी गोष्ट आहे एका शाहिरासाठी. आज रॅप आणि पॉपच्या तालावर मुंबई झुलायला लागल्या बघितली की मनाला खूप वाईट वाटते. शिवछत्रपतींनी त्या काळी 1674 साली त्यांच्या लक्षात आलं की या आपल्या मराठी भाषेत नुसतं प्रांतावर आक्रमण होत नाही आहे, नुसतं तुमच्या आमच्या घरादारावर आक्रमण होत नाही आहे, तर हे भाषेवर देखील आक्रमण झालं आहे. मुघली तुर्की अरबी फारसी अशा नानाविध शब्दांचे इतके घुसखोरी झाले आपल्या मराठीत, मूळचं मराठी जाऊन काय. आता आमच्या खेड्यावर इकडे कोल्हापूर भागात आम्ही राहतो, खेड्यावर जर एखादी बाई म्हणली तर जरा आईना गेलं तिकडे, तर आता आईना हा शब्द कसा आहे तुम्हाला माहीत आहे, हा मराठी नाही आहे, आरसा हा मराठी शब्द आहे, परंतु आईना या असे शेकडो शब्द आहेत की नाही की हे बाहेरच्या भाषेतनं घुसखोरी झाली आपल्या मराठीत. म्हणून त्यांनी काय केलं, 1674 शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं शिवछत्रपतींनी काय केलं हे मी 27 वर्षापूर्वी लिहिले मित्रो, की एक गोष्ट हेरुनी न्यारी मुघलांची स्वारी, नुसतीनं प्रांतावरी मराठी भाषेत ही शिरकाव केला, मुघली शब्दांचा भरणा झाला आणि मायबोलीचा मुकडा गेला, यौजून हे राज्याभिषेकाला लेखन प्रशस्ती ग्रंथ लिहिला, राज्य व्यवहार कोश लिहिला, वाचविली मराठी भाषेला हा जी 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 जी. आत्ता आपण म्हणतोय संसदीय आणि असंसदीय, माझ्या संघ जर का पत्रव्यवहार करायचा आहे तर मला मान्य असणाऱ्या शब्दात मराठी भाषेतच तुम्ही केला पाहिजे, अशा पद्धतीचा आग्रह शिवछत्रपतींनी 1674 साली दिला. आणि नंतर मग बाकी ते शाहिरांचं वाक्य बाकी माझ्या डोक्यात घर करून राहिलं की आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली. तर ती माझे मित्र मनोहरजी गोलांबरे आपल्याला पेश करतात. मराठीचा मळमट पुसला हे,
मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली, आम्ही आमच्या हातानं मुंबई साधी विकली. शिवतीर्थावर गरजला मराठी बाणा, एक जात मराठा गडी दाहला शाणा. तेव्हा नव्हता सजविला कोणी सत्तेचा मेणा, मराठीच गणित मांडला हो, मराठीच गणित मांडला. पण बेरीज चुकली, आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली, आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली. मराठीचा मळवट पुसला, मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली. आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली, आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली. मराठी बाणा, एक जात मराठा गडी लागला शाणा. तेव्हा नव्हता सजविला कुणी सत्तेचा मेणा, मराठीच गणित मांडला, मराठीच गणित मांडला. पण बेरीज चुकली, आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली, आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली. संपूर्ण महाराष्ट्राला खाया जो घडतो, तो मातेचा गळसरी कोंदणी नटतो. भजतील शब्द जो असेल मागे हटतो. हे मराठी राजा, हे मराठी राजा, काळज परिस तुझपरी. आता पुन्हा करा घोषणाई मुंबई आपली, 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 आता पुन्हा करा घोषणाई मुंबई आपली. मित्रो, खरंच अतिशय चांगला रिस्पॉन्स तुम्ही लोकांनी दिलेला आहे. अगदी अल्पावधीत आपलं चॅनल एका वेगळ्या मार्गावर आहोत, तर जास्तीत जास्त शेअर करून जास्तीत जास्त मुंबईकरांच्या प्रत्येक मंडळाला, प्रत्येक महाराष्ट्र मंडळाला, प्रत्येक मराठी माणसानं हे गाणं ऐकावं आणि शायरी जपावी, मुंबई जपावी खास करून. यासाठी जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, खालती कॉमेंट लिहा की जय महाराष्ट्र, जय मुंबई.